महामार्गावरील चिपळूणमधील कामथे गावात 200 सेंटीमीटर लांबीची मगर आढळली आहे। त्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे। कामथे येथे असलेल्या धरणातील पाणीसाठा कमी झाला असल्यामुळे ही मगर भक्ष्याच्या शोधात वस्तीमध्ये शिरली असावी असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे। ही मगर वस्तीत शिरल्याची खबर स्थानिकांनी वन खात्याला दिल्यानंतर वन विभागाचे DR सुर्वे RR शिंदे आणि रामदास खोत यांनी जागेवर जाऊन मगरीला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं आहे।